नमस्कार, आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यावर भाजपाचा दावा, कोण होणार ठाणेदार? पाहूयात काय आहे सविस्तर बातमी. अवघ्या 3 महिन्यामध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे, त्यामुळे महायुतीत जागावाटपावरून चर्चा सुरू आहे. एवढा कमी कालावधी राहिला असून ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवार कोण असणार याचे चित्र स्पष्ट झाले नाही. भाजपाकडून या मतदारसंघावर दावा सांगितला जात आहे, त्यामुळे माजी खासदार संजीव नाईक आणि विनय सहस्त्रबुद्धे यांची नावे उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. दोघांनाही कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र आपला बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ सोडण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तयार नसल्याने हे दोघे उमेदवार गॅसवर आहेत. शिवसेनेत उभी फूट पडली तेव्हा एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठाण्यातील शिवसैनिक कायम राहिले. ठाण्यातील सर्व शाखा देखील एकनाथ शिंदे यांच्याच ताब्यात होत्या. एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला म्हणून हा मतदारसंघ ओळखला जातो. सध्या ठाकरे गटात असलेले राजन विचारे हे येथूनच खासदार आहेत, त्यामुळे या मतदारसंघावर शिंदे गटाकडून दावा करण्याची शक्यता आहे. मात्र जागावाटपात ही जागा कोणाची हे निश्चित झाली नसल्याचे भाजपच्या उमेदवारीकडून देखील तयारी सुरू आहे. शिवसेना भाजप युतीच्या काळात ठाणे मतदारसंघ हा शिवसेनेकडे राहिला आहे. सध्या राजन विचारे हे आता येथून खासदार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटासोबत न जाता ते उद्धव ठाकरे गटांसोबत कायम राहिले आहेत. ठाकरे गटाकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे, मात्र शिंदे गटाकडून अजून कोणाचे नाव समोर करण्यास आले नाही. भाजपमधून आमदार संजय केळकर, माजी खासदार संजीव नाईक, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांची नावे चर्चेत आहेत. तर अजित पवार गटाकडून माजी खासदार आनंद परांजपे यांचे नाव चर्चेत आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के यांचे नावे चर्चेत आहेत. मात्र कोणाकडून आपणच उमेदवार असल्याचा दावा मात्र अजूनही करण्यात आला नाही आहे. या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.